जुलै महिन्यामध्ये पूरस्थिती उद्भवल्यानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी पुराचं पाणी आल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं. जुलै महिन्यात रेशन दुकानातील संगणक प्रणालीमधील त्रुटींमुळं अनेक लाभार्थी हे रेशनपासून वंचित राहिले होते. अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्यात जुलै महिन्याचं धान्य मिळावं अशी मागणी करवीर तालुका ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत शिष्टमंडळानं आज जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांची भेट घेतली. या संदर्भात प्रत्येक रेशन दुकानामध्ये फलक लावण्यात यावेत, जेणेकरून कोणताही लाभार्थी जुलै महिन्यातील रेशनपासून वंचित राहणार नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असून कोणताही रेशनधारक जुलै महिन्यातील रेशनपासून वंचित राहणार नाही असं आश्वासन दिलं. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, संभाजी भोकरे, तालुका प्रमुख विनोद खोत, विराज पाटील, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख हर्षल पाटील, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू संगावकर, दीपक रेडेकर, शरद आदी उपस्थित होते.